एका मिठाईच्या दुकानात गल्ल्यावर बसाय जातो त्याच्या शेजारी बसत असे त्याचा सहकारी आठ दहा सेल्समनही असत उभे काउंटरच्या पलीकडे दुकानाचा मालक कधी दुकानात येई तर कधी त्यांची मिठाई जिथे बनत असे त्या फॅक्टरीत जाई थोडक्यात मालक दुकानात नसताना त्याचीच ती जबाबदारी असे झालं गेलं बघण्याची आणि अर्थातच तो ती जबाबदारी इमाने इतबारे पारही पाडत असे जितके मिठायांचे नमुने होते दुकानात त्याहूनही जास्त नमुन्यांची लोकं बघायला मिळत असत त्याला कोणी निवांत तर कोणी घाईत कोणी शांत तर कोणी कोपिष्ट कोणी अगदी वरची चिल्लरही देणारा तर कोणी वरचे शे दोनशेचा हक्कानं डिस्काउंट मागणारा आणि या प्रत्येकाबरोबर त्याला मात्र अतिशय शांतपणे संयमितपणे मागावं लागत असे तर आजही अशाच विविध तऱ्हेच्या लोकांची ये जा चालू असतानाच त्याला दिसल्या दुकानात शिरताना त्या साठीच्या बाई त्या बाईंना बघताच तो किंचितसा मोठ्यानेच बोलला आल्या शंभरच्या आत खरेदी करणार आणि दोन हजारांची नोट देणार आणि सुट्टे द्या म्हटलं तर आरडाओरडा करणार एवढं बोलून त्यानं शेजारी बसल्या त्याच्या सहकार्याकडे बघत मान हलवली प्रत्युत्तरादाखल सहकार्यानेही नाहीतर काय या अर्थाची किंचित सीमान उडवली तोपर्यंत ऐंशी रुपयांची रसमलाई घेऊन त्या बाई गल्ल्यावर पैसे द्यायला आल्या अपेक्षेप्रमाणेच त्याने दोन हजारांची नोट काढली आणि त्याला दिली त्यानेही दरवेळेप्रमाणे त्या बाईंकडं सुट्टे मागितले आणि दरवेळेप्रमाणेच त्यांची बडबड ऐकून अखेर एकोणीसशे वीस त्या बाईंना परत केले चेहऱ्यावर यत्किंचित ही धन्यवादाची रेग न उमटवता त्या बाई निर्विकारपणे बाहेर पडण्याकरता वळल्या त्या बाईंच्या मागेच थोड्या अंतरावर उभा असलेला एक इसम मग गल्ल्याजवळ सरकला त्याने त्याच्या बिलाचे पैसे देऊ केले पाठी मान वळवून त्याने त्या दरवाज्यातून बाहेर पडणाऱ्या बाईंकडं पाहिलं आणि गल्ल्यावर बसलेल्या त्याला बोलला त्या बाईंबद्दल तुमचं मघाचं बोलणं ऐकलं मी पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचं हे असं करण्यामागचं नेमकं कारण नक्कीच माहीत नसावं देन लेट मी टेल यू दॅट त्या बाई एक्स्ट्रीम डायबेटिक आहेत आणि तरीही त्या इथून मिठाई घेऊन जातात याच दुकानातून बरं का आणि गेली दोन वर्ष खंड न पाडता हे असं करतात त्या जेव्हापासून जेव्हापासून ते तिघेजण ॲक्सिडेंट होऊन हे जग सोडून गेले हो ते तिघे त्या बाईंचे विद्यार्थी होते, होते ते दहावीच्या परीक्षेत तिघेही नव्वदहून जास्त टक्के मिळून उत्तीर्ण झाले होते त्यांनी फोनवरूनच हे त्यांच्या बाईंना कळवलं आणि त्यांच्या पाया पडायला घरी येतोय असंही बोलले ते त्या बाईंनी अत्यानंदाने इथूनच मिठाई घेतली पाचशे एकची तीन पाकिटं तयार केली त्यांनी आणि आपल्या घरी वाट बघत बसल्या त्या तिघांच्या येण्याची पण पण ते तिघे आलेच नाहीत तर आली त्यांची बातमीच त्यांच्या ऑटोला एका ताबा सुटलेल्या ट्रकनं उडवलं होतं आणि जागीच ते तिघेही हो पंचवीस तारीख होती ती तेव्हापासून दर महिन्याच्या पंचवीस तारखेलाच त्या बाई इथे या दुकानात येतात मिठाई घेतात आलेल्या सुट्ट्यातून पाचशे एकची तीन पाकिटं तयार करतात आणि वाट बघत बसतात त्या तिघांची हे सगळं मला कसं माहीत असा तुम्हाला अर्थातच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर असं की मी मी त्या तिघांपैकी एका मुलाचा बाबा आहे मी आणि त्या बाकी दोन मुलांचे बाबा असे आम्ही तिघे दर महिन्याच्या पंचवीसला बाईंकडे जातो त्याने आणलेली मिठाई खातो त्यांच्याकडून ती पैशाची पाकिटं घेतो आणि गरजू विद्यार्थ्यांना त्या पैशातून वह्या पुस्तकं घेतो त्या बाईंना ह्यातलं काहीच माहीत नाही त्यांच्या मनावर त्या घटनेचा इतका परिणाम झालाय की त्या बाई, बाई आम्हा तिघांनाच ती, ती तीन मुलं समजतात गेली दोन वर्ष दर महिन्याच्या पंचवीस तारखेला हे नी अगदी अगदी असंच घडतंय तेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट आहे यापुढे म्हणजेच पुढच्या पंचवीसला त्या बाईंकडे बघून नाराज होऊ नका त्यांनी बंदे दिले तर त्याचे सुट्टे देण्यासाठी का कू करू नका चला आता निघायला हवं मला बाकी दोघांना भेटून त्या बाईंच्या घरीही जायचंय इतकं बोलून तो माणूस निघायला वळला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसले गल्ल्यावर बसला तो आणि बाजूला बसला त्याचा सहकारीही अगदी निशब्दपणे एकमेकांकडे पाहत मग त्यांनी उघड्या गल्ल्यातील पैशांकडेही पाहिलं त्या दोघांनाही जणू आजच खरी जाण आली होती बंदे आणि सुट्टे ह्यातली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद